तर महायुतीच्या घटक पक्षांची आज राज्यपालांशी चर्चा सुरू होती. आठवले, जानकर, महातेकर, इतकंच नाही तर सदाभाऊ खोत या राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागांवर विजय मिळवलेला आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं. इतकंच नाही, घटक पक्ष राज्यपालांकडे या संदर्भात आता विनंती केलेली आहे. फक्त सरकार स्थापनेचा जुनही संभ्रम निर्माण झालेला आहे. कोण सरकार स्थापन करणार याबद्दल अजूनही अनिश्चित असताना आता थेट महायुतीच्या मित्रपक्षांनी आज राज्यपालांची भेट घेऊन जास्तीत जास्त जागा भाजपला मिळाल्यामुळे आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कालखंडामध्ये अनेक वेळेला असे वाद निर्माण झाले पण शेवटी ते मिटलेले आहेत. त्यामुळे आपण थोडंसं कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युलापर्यंत आपण आलं पाहिजे. आणि जर डेप्युटी सीएमचं पद जर आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी आदित्यला किंवा कोणाला तुम्हाला द्यायचं असेल ते द्या. पण मागच्या वेळेला 12 मंत्री होते, आता 16 मंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी बीजेपी गेलेली आहे. त्यानंतर 4 मंत्रिपद आमच्या मित्रपक्षांना मिळणार आहेत. आणि मग ही 20 मंत्रिपदं झाली आणि बाकी राहिली ती 23 मंत्रिपदं आहेत. त्यामुळे पण भाजपानं मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली का होती का युती करण्याच्या आधी? नाही, भाजपने मुख्यमंत्री पदाची जी ऑफर आहे ती मला वाटतं दिलेली नाही आहे. पण नाही, म्हणजे माझी इन्फॉर्मेशन अशी आहे की अर्ध्या अर्ध्या जागा लढायचं ही मात्र चर्चा झाली होती. म्हणजे लोकसभेच्या वेळेला अमित शहा ज्या वेळेला इथं आले होते त्यावेळेला समसमान जागा ज्या आहेत विधानसभेच्या त्या लढायच्या, मित्रपक्षांना 18 जागा त्या सोडायच्या, आणि बाकीच्या 135 अशा 270 जागा भाजप सेनेने लढायच्या हे ठरलं होतं. त्यानंतर थोडंसं बीजेपीने आग्रह केला की आमच्याकडे बरेच इनकमिंगचे आमदार आलेले आहेत, आमची संख्या मोठी आहे, त्यामुळे उद्धवजींनी ऐकलं आणि 124 पर्यंत ते थांबले आणि बीजेपीला 164 जागा दिल्या. त्यामधले आमच्या मित्रपक्षांना 13-14 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री पदाची काही चर्चा त्यावेळेला झालेली असेल असं मला वाटत नाही आहे. आणि ही परंपरा नाही आहे. मागच्या वेळेला शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना त्यावेळेला 2.5 वर्षामध्ये बीजेपीला मुख्यमंत्री दिलं नाही. 1995 मध्ये 73 जागा होत्या शिवसेनेच्या आणि 65 जागा होत्या बीजेपीच्या. तर त्यावेळेला असं झालेलं नाही आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्ष 15 वर्ष सत्तेवर राहिले आणि त्यावेळेला ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री होत होता आणि एनसीपीचा उपमुख्यमंत्री होत होता. आता हरियाणामध्ये सुद्धा हे घडलेलं आहे की त्या ठिकाणी मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री आणि दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झालेले आहेत. कर्नाटकमध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असंच झालेले आहेत. म्हणजे 2.5 वर्षाच्या संबंधामध्ये देशामध्ये कधी असा प्रयोग झालेला नाही आहे. त्यामुळे शिवसेनेने मला वाटतं की ती घरे मागणी करू नये. आणि माझी सूचना अशी आहे की भविष्य काळामध्ये कधी काय जर काय व्हायचं असेल तर उद्धवजींनी मुख्यमंत्रीच्या संबंधामध्ये विचार केला पाहिजे. आदित्य तर आहेच आहे पण आदित्यला अजून तेवढा अनुभव नाही आहे आणि आदित्यला मुख्यमंत्री बनवलं तर राज्य तर चालणार कसं ही परिस्थिती आहे. विनायक मेटे पक्षाचे नाराज आहेत का? विनायक मेटे म्हणजे काल आम्ही राज्यपालांना वेळ मागितली होती आणि अचानक आम्हाला आज ती 11:30 वेळ दिली. त्यामुळे मेटे मला वाटतं मुंबईमध्ये ते नव्हते, त्यांचे लोक इथे आलेले आहेत. त्यामुळे मेटेंना नाराज असण्याचा काही प्रश्न येत नाही आहे आणि आम्ही नाराज नाही. शिवसेना नाराज असताना आम्ही नाराज झालो तर सरकार चालणार कसं? राष्ट्रवादी राजवटीबद्दलची जी काही शिवसेनेनं भूमिका मांडली त्याबद्दल तुमचं मत काय? माझं मत असं आहे की राष्ट्रपती राजवट जी आहे ती सरकार म्हणलं नाही तर कायद्याप्रमाणे राष्ट्रपती राजवट आणण्याचा अधिकार हा भारत सरकारला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आहे. पण इथं क्लिअर मेजॉरिटी जर असली तरी 120 जागा जी आहे ती आमच्याकडे आहेत आणि बहुमत सिद्ध करण्याची आमची तयारी आहे. म्हणजे आम्हाला 25-30 आमदारांचा जो पाठिंबा आहे तो कसा मिळवायचा याचं प्लॅनिंग आम्ही सगळं केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून नक्की त्या ठिकाणी बहुमताचा जो प्रस्ताव आहे, विश्वास जो प्रस्ताव आहे तो आम्ही विधानसभेमध्ये 15-20 दिवसामध्ये जे टाईम आम्हाला दिला असेल त्यावेळेला आम्ही तो जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं मग शिवसेनेनं आरोप केलेला आहे भाजप राष्ट्रपती राजवटीचा धमकीचा विषय नाही आहे. तुझ्या नियमच असा आहे की 10 तारखेच्या अगोदर जर सरकार बनलं नाही, जर विधानसभा जर कॉन्स्टिट्यूट झाली नाही तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार हा भारत सरकारला आहे, भारत सरकारच्या होम मिनिस्ट्रीला आहे.
त्यामुळे कोणाला धमकी देण्याचा विषय अजिबात नाही आहे. धमकी ते देण्याचं काम शिवसेना का करत आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे अत्यंत सोबर आहेत, अत्यंत चांगलं नेतृत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार म्हणून ते काम करतायत. आणि अशा वेळेला थोडस दोन पावलं मागे येऊन डेप्युटी सीएम पदी स्वीकारावं, आदित्यला उपमुख्यमंत्री करावं आणि त्याला तो चांगलं ट्रेन करावं, का कधी भविष्य काळामध्ये संधी मिळाली तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतीलही. परंतु आज मात्र मुख्यमंत्री बनण्याच्या संबंधातली त्यांची जी इच्छा आहे ती काय आज पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळं अडीच वर्षाच्या प्रस्तावाला बीजेपीचा पूर्णपणे विरोध आहे आणि माझा विरोध आहे, आमच्या सगळ्या पक्षाचा विरोध आहे. वृत्त मित्र पक्षाने आज राज्यपालांची भेट घेतली आणि या राज्यपालांच्या भेटीनंतर जो सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे भारतीय जनता पक्ष, त्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण द्यावं ही मागणी करण्यात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और महादेव जानकर की राष्ट्रीय समाज पार्टी और हमारे सदाभाऊ खोत की रयत क्रांति संघटना और विनायक मेटे का जो शिव संग्राम पार्टी है, तो वो खुद नहीं है लेकिन उनके प्रतिनिधि इधर आए हैं. तो अचानक गवर्नर का टाइम मिलने से वो इधर मुंबई में नहीं थे. तो हम चारों पार्टी के लोग गवर्नर को इसलिए मिले हैं कि भाई अभी काफ़ी वक्त निकल रहा है और दूसरा कोई शिवसेना ने जो सपोर्ट कांग्रेस एनसीपी को मांगा है तो उसमें कांग्रेस पार्टी में भी मतभेद है और कांग्रेस पार्टी मतलब सपोर्ट करने के लिए उतनी तैयार नहीं है. राष्ट्रवादी कांग्रेस की भूमिका अभी तक कुछ नहीं है. तो अगर कोई मेजॉरिटी का प्रस्ताव आपके पास नहीं आता है तो एज ए सिंगल लार्जेस्ट पार्टी करके बीजेपी को सरकार बनाने का न्योता देने का निमंत्रण देने का अधिकार महामहिम जी को है. और इसीलिए उन्होंने देवेंद्र फडणवीस जी को जल्दी बुलाकर जो बीजेपी के नेता के रूप में उनका अनाउंसमेंट हुई है तो उनको बुलाकर जल्दी जल्दी शपथ ग्रहण का प्रोग्राम की डेट तय करे और 10 तारीख के अंदर 5-6 तारीख को जो शपथ ग्रहण का प्रोग्राम होना चाहिए. तो इसीलिए आज हम महामहिम जी को मिले हैं. उसके साथ साथ महाराष्ट्र में 25 जिलों में जो भारी बारिश से पूरा जो फसल था वो फसल बर्बाद हो गया है. द्राक्षों की जो अंगूर की जो मतलब अंगूर का काफी चुका है, चावल का नुकसान हुआ है, गेहूं का नुकसान हुआ है, ज्वार का नुकसान हुआ है और शेतकरी वहाँ रो रहे हैं. तो उनको ज्यादा से ज्यादा मदद मिलनी चाहिए. बहुत सारा मतलब उन्होंने फसल को तो संभाला था लेकिन अचानक बारिश आने से पूरा किसान बर्बाद हो गया है. तो जल्दी जल्दी उनको मदद करनी चाहिए और अभी राज्यपाल को अधिकार है तो आप सभी कलेक्टर को आदेश दे दीजिए और भारत सरकार की तरफ से भी हम कोशिश कर रहे हैं कि भाई ज़्यादा से ज़्यादा पैसा महाराष्ट्र के किसानों को मिले. मुख्यमंत्री भी उसके लिए कोशिश कर रहे हैं. तो उन्होंने बोला है कि भाई जरूर हम जहाँ जहाँ किसानों का नुकसान हुआ है उनको मदद करने का काम हम जारी रखेंगे और जल्दी से जल्दी जिस तरह हमने मांग किया है उसके मुताबिक देवेंद्र फडणवीस जी जो बीजेपी के नेता के रूप में चुने गए हैं उनको सरकार बनाने के लिए न्योता देगा. दूसरा कोई हमारे सामने पर्याय नहीं है. लेकिन शिवसेना का कहना है कि मुख्यमंत्री हमारा चाहिए, मुख्यमंत्री हमारा होना चाहिए. आदित्य ठाकरे कैपेबल है मुख्यमंत्री पोस्ट के लिए? नहीं नहीं, वो बोलते हैं कि मुख्यमंत्री हमारा होना चाहिए लेकिन हम बोलते हैं कि मुख्यमंत्री तुम्हारा होना चाहिए, मतलब बीजेपी का होना चाहिए. और मेरा भी नाम बीच बीच में आ रहा था लेकिन मैं तैयार नहीं हूँ. मैं तो दिल्ली छोड़कर रण मैदान छोड़कर मैं यहाँ भागना नहीं चाहता हूँ और इसीलिए मतलब हम बीजेपी के साथ है, शिवसेना के. भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे रामदास आठवले यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर कुठेतरी तडजोड करावी, शिवसेनेने तडजोड करावी अशी मागणी ते करतात. बहुत सारी बेइज्जती भी हो सकती है तो इसीलिए मुझे लगता है कि शिवसेना की भावना का मैं तो समझ सकता हूँ कि उनका मुख्यमंत्री होना चाहिए लेकिन आंकड़े उतने नहीं है. अगर आपके आंकड़े ज्यादा होते थे तो जरूर आपका मुख्यमंत्री बनता था लेकिन आंकड़े अगर आपके कम है तो डिप्यूटी सीएम पद पर समाधान आपने मानना चाहिए. कोई ऐसा ऑफर अब तक आया?
प्रवक्ते महायुतीच्या मित्रपक्षांची आज राज्यपालांशी चर्चा झाली. यावेळी पुन्हा एकदा या मित्रपक्षांनी भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवावं हे विनंती केली. इतकंच नाही तर शिवसेनेचे आकडे कमी असल्यामुळे, उमेदवार कमी असल्यामुळे शिवसेनेने कुठेतरी ॲडजस्ट करावं अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे. धन्यवाद.